वसुदेवसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गोपालकृष्णभगवानकीय शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाषकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः गुरब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेेशर परब्रह्म गुरु परब्रम श्री गुरवे नम सद्गुरुनाथ महाराज की जय ओम सहनावतु सहनौ भुनक्तू सह तेजस्विनावधीतमस्तू मावि ओमि शा शांती संतांना वंदन करतो तुमच्या श्रीगुरूंच्या चरणी साष्टांग अंडवत करतो आपण सर्व उपस्थित श्रोतृवर्ग कठोपनिषदाचे अभ्यासक आपण सर्वांनाही सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो आपण विचार करतो आहोत कठोपनिषदातील दुसऱ्या वल् दुसऱ्या अध्यायातील पहिल्या वल्लीचा या वल्लीमधले काही मंत्र आपले आधीच बघून झालेले आहेत मागच्या वेळेला आपण मंत्र क्रमांक दहा आणि अकरा यांचा अभ्यास केला यदेवेह तदमूत्र यदमुत्र तदन्विह जे इथे आहे तेच तिथे आहे जे या लोकामध्ये आहे तेच परलोकात सुद्धा आहे जे या जीवामध्ये आहे तेच त्या ब्रह्मामध्ये सुद्धा आहे, आहे। म्हणजे जीव आणि ब्रह्म या जीव जीवब्रह्माईचं ऐक्य सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आपण विचार केला की जे इथे आहे ते तिथे आहे म्हणजे जे या शरीरात आहे अगदी ते तसंच दुसऱ्यांच्या शरीरात सुद्धा आहे आणि जे या शरीराच्या उपाधीत मर्यादित झाल्यासारखं वाटतं तेच तत्त्व या शरीराच्या बाहेर असलेल्या असं जे निरुपाधिक परब्रह्मतत्व आहे ते देखील एकच आहे एका शरीरापुरतं अनेक शरीरांपुरतं समस्त भूतमात्रांपुरतं समस्त चराचर सृष्टीकरता सुद्धा हे लागू पडतं जे इथे आहे तेच सुद्धा आहे आपण विचार केला होता आत्मवस्तू कशी आहे देश काल आणि वस्तू परिच्छेदरहित असं वर्णन केलेलं आहे देश आपण बघितलं या भागात आहे आणि त्या भागात नाही असं नाही आत्मवस्तू सज्जनगडावर खूप जास्त प्रमाणात आहे आणि इकडे हैदराबादला तितकेशी प्रमाणात नाही म्हणून मला सज्जनगडला जाऊन तिथे ती आत्मवस्तू मिळवायची आहे असं काही नाही आत्मवस्तूला कालपरिच्छेदसुद्धा नाही म्हणजे काल होती आत्मवस्तू आता ये आज जरा परिस्थिती कलियुग सुरू झालेला आहे म्हणून आत्मवस्तूमध्ये काही थोडी कमतरता आलेली आहे असं काही नाही त्या कालात ती जितकी आहे तितकीच ह्या कालात सुद्धा आहे तशी जे तशीच आहे आणि वस्तू सुद्धा नाही दोन वस्तूंमध्ये जो भेद आपल्याला दिसतो दोन वस्तूंमध्ये जो आपल्याला अंतर दिसतं तसा भेद तसा परिच्छेद आत्मवस्तूला नाही आत्मवस्तू एकच आहे आणि म्हणून या आत्मवस्तूला सर्वत्र सदा आणि सम असं म्हटलेलं आहे देश परिच्छेद नाही म्हणून सर्वत्र कालपरिच्छेद नाही म्हणून सदा आणि वस्तुपरिच्छेद नाही म्हणून सम अशी सर्वत्र सदा सम असलेली ही आत्मवस्तू ही सर्वत्र आहे असं तू बघ असं नचिकेतला सांगणं चाललं आहे बरं का अकराव्या मंत्रामध्ये पण आपण तोच विचार केला होता मनसई वेद माप्तव्यम नेह नानास्ती किंचन उपनिषदातला एक फार सुंदर असं हे श्रुतीवचन आहे नेह नानास्ती किंचन म्हणजे त्या आत्मवस्तूमध्ये अजिबात भेद नाही अजिबात द्वैत नाही एकवायव फक्त आत्मवस्तू केवल अद्वैत तेवढंच सगळीकडे व्यापून भरलेलं आहे अशा पद्धतीने तू जाण कशाच्या साहाय्याने जाण मनसही वेद मापतव्यम मनाच्या कसं असलं पाहिजे ते मन ते मन शुद्ध शांत असं अंतःकरण असलं पाहिजे ते मन कसं असलं पाहिजे ते मन आचार्य आणि शास्त्रांच्या संस्कारांनी युक्त असं सुसंस्कारित मन असलं पाहिजे आपलं श्रवण मनन चिंतन आपलं ध्यानधारणा आणि परिपक्व झालेलं असं जे ते अंतःकरण असतं त्या अंतःकरणामध्ये तो ज्ञानप्रकाश फाकू शकतो आणि जर का तसं झालं नाही तर काय होईल पुढे सांगितलं मृत्यू इह नाने व पश्यती एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे एकदा नाही अनेकदा एक वारंवार जगायचं जन्माला यायचं या जगामध्ये जीवन जगायचं आणि मरायचं परत जन्माला यायचं परत मरायचं असं अखंड चालू राहणार ही मृत्यू देवता जी असते ना ती कदाचित आपल्याला बघून कंटाळून जात असते शालेय विद्यार्थी परीक्षेत जेव्हा नापास होतात त्यावेळेला त्यांचा एक वर्ष बुडतं फेल झालं एक वर्ष बुडलं दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याच वर्गात जाऊन बसायचं तेच शिक्षक मित्र बदललेले असतात पण ते शिक्षक का म्हणतात अरे तू परत आलास आला का याच वर्गात कुठले तरी विषय राहतात आणि तो त्याच वर्गात घोटाळत बसतो त्या शिक्षकालासुद्धा तर विद्यार्थ्यांचा कधीकधी कंटाळा येत असेल तसं त्या यमदेवांना आपल्याबद्दल वाटत असेल कदाचित हा परत परत येतो इकडे मृत्यू मुर्त्ति समृत्यूम गच्छती आपला विषय चालला आहे की नेह नानास्तिक किंचन भेद नाहीच हा विषय आपण बघून झालेला आहे बघा एक लक्षात घ्या परमार्थामध्ये भेद नाही हा अनुभव नाही आहे व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला भेद नाही असा अनुभव नाही आहे अनुभवाची जी गोष्ट आहे ती अद्वैत अनुभूती घ्यायची आहे पण आपला जो होत असतो तो भेद दिसतच असणार आहे दोन गोष्टी वेगळ्या दिसणारच आहेत परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये आणि व्यवहारामध्ये जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत भेद हा दिसणारच आहे पण त्या भेदाला बाध द्यायचा हा विचार आपला मागच्या वेळेला करून झालेला आहे भेदाला बाध द्यायचा आणि त्यातलं अभेद तत्व जाणायचं आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं दोन गोष्टी समोर आल्यानंतर कुठली गोष्ट विशेष आहे दोन चित्र समोर आल्यानंतर कुठलं चित्र सुंदर आहे दोन पणत्या समोर बघतो आपण पणत्या विकत घ्यायला जातो कोणती पणती चांगली आहे त्यात आपण विशेष काय आहे ते बघायला जातो प्रत्येक गोष्टीमध्ये सुंदर काय आहे विशेष काय आहे त्याच्यात काही खासियत आहे का काहीतरी स्पेशल असलं पाहिजे रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो काहीतरी स्पेशल डिश असेल तर जातो काहीतरी सतत विशेष असावं विशेष व्हावं मी कोणीतरी विशेष आहे असं आपण मानतो आणि मी कोणीतरी विशेष बनावं अशी आपली भूमिका असते सतत व्यवहाराच्या दृष्टीने सगळं बरोबर असलं तरी परमार्थ पारमार्थिक साधकाच्या दृष्टीने विचार केला तर काहीतरी विशेष असणं हाच घोटाळ्याचं मुख्य कारण होतं आपलं तत्त्व जे आहे जे माझं सुस्वरूप आहे ते स्वस्वरूप ते आत्मतत्व हे निर्विशेष आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांना काहीतरी विशेष बनण्याची जी हाव असते अगदी आपण लहान मुलांनासुद्धा विचारतो बघा तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस आणि तो फार छान उत्तर देतो मी इंजिनियर होणार कोणी म्हणतं मी डॉक्टर होणार कोणी म्हणतं मी स्पोर्ट्समॅन होणार कोणी म्हणतं मी अजून अमुक तमुक होणार हे जे जे काही होणार असतं ना याला सगळ्यांना उपाधी असं म्हणतात ते उपाधीहून चिटकते नंतर डिग्री ती उपाधीहून चिटकते जे निरुपाधिक तत्त्व आहे ते तत्त्व मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला ते तत्त्व अत्यंत सामान्य आहे त्याच्यात विशेष काही नाही जेव्हा आपण सामान्य तत्व म्हणतो ब्रह्मतत्व अत्यंत सामान्य आहे म्हणजे पारमार्थिक दृष्टिकोनातनं समपातीवर सगळीकडे आहे सर्वत्र आहे सदा आहे उपाधीचा त्याग केल्याबरोबर ते तत्व आहेच आपण आपल्या देहाच्या उपाधीचा त्याग केला बुद्धीच्या उपाधीचा त्याग केल्याबरोबर माझं स्वरूप मुळातच आत्मतत्व आहे असं आपल्या लक्षात येतं म्हणून दोन गोष्टींचा विचार आपण मागच्या वेळेला केला होता एक म्हणजे आपली निश्चयाची आत्मबुद्धी स्थिर असली पाहिजे प्रत्येक पदार्थामध्ये प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक अनुभवामध्ये प्रत्येक बोधामागे प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे आत्मवस्तूचं भान जर का आपलं ठेवलं आत्मबुद्धी जर का निश्चयाची दृढ ठेवली तर आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य होऊ शकतं ते निविध्य असून टिकू शकतं किंवा मग मगाशी विचार केला त्याप्रमाणे बाध करता आलं पाहिजे प्रत्येक दिसणारा विषय हा दुसऱ्या विषयांपासून वेगळा आहे प्रत्येक दिसणारी वस्तू ही दुसऱ्या वस्तूपासून वेगळी आहे प्रत्येक येणारा अनुभव हा तात्कालिक आहे थोड्या वेळाकरता आहे तो दुसऱ्या अनुभवापासून वेगळा असणार आहे असा जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेला त्या अनित्य जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मिथ्यत्व बुद्धी दृढ होऊ शकते आणि दृढ मिथ्यत्व बुद्धी अशी जर का स्वीकारू शकलो त्याला जर का पकडून ठेवू शकलो तर आपला बाधनिश्चय पक्का होऊ शकतो म्हणून एक तर निश्चयाची आत्मबुद्धी टिकवायची किंवा या जगताच्याबद्दलची बुद्धी म्हणजे निश्चय टिकवायचा दोन्हीपैकी काहीही पकडून ठेवू शकलो आपण तर आपलं काम नक्की होऊ शकतं या दोन छान पद्धतीचा विचार आपण मागच्या वेळेला केलेला होता आपण आज उरलेले मंत्र या अध्यायातले बघू आणि पुढे जाऊ आपल्यापुढे पुढचा मंत्र क्रमांक बारावा येत आहे बाराव्या मंत्रामध्ये उपनिषदकार म्हणत आहेत अंगुष्ठमात्र पुरुषो मध्य आत्मनी तिष्ठती ईशानो भूतभव्यस्य न तो विजयगुप्सते एतद्वैतत अंगठ्या एवढ्या मापाचा पुरुष हा अंतःकरणात राहणारा असून त्या भूत भविष्याचे नियंत्रण करणाऱ्या आत्म्याला जाणले असता तो आपल्या देहरक्षणाची फिकीर करत नाही हेच ते ब्रह्मतत्व आहे असं तू जाण थोडा मंत्राचा अर्थ बघू आधी आणि मग त्याचं विवरण बघू अंगुष्ठ मात्र म्हणजे अंगठ्या एवढा अंगठा ज्याचं परिमाण आहे असा एवढा अंगुष्ठ मात्र पुरुष पुरुष म्हणजे परम पुरुष इथे परमात्मा अशा अर्थाने पुरुष शब्द वापरला आहे तो पुरुष ते आत्मतत्व अंगठ्या एवढं मध्ये आत्मनी तिष्ठती म्हणजे आत्मनी म्हणजे शरीरामध्ये इथे आत्मा या शब्दाचा अर्थ शरीर असा घेतलेला आहे शरीराच्या मध्यभागामध्ये तिष्ठती म्हणजे वास करतं काय ते आत्मतत्व तो पुरुष तो परमपुरुष जो अंगठ्या एवढा आहे तो या देहामध्ये वास करतो असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे मंत्रात पुढे म्हणतात ईशान भूतभव्यस्य न तो विजिगुप्तते ईशान म्हणजे शासक नियंता भूतभव्यस्य म्हणजे भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचा जो शासक आहे तो त्याला जाणला असता आपल्या देहाची किंवा कशाचीही रक्षा करावी किंवा काही टिकून ठेवावं अशा पद्धतीची इच्छा त्या सिद्ध पुरुषामध्ये होत नाही असा या मंत्राचा अर्थ आहे आता प्रश्न असा आहे की इथे अंगुष्ट मात्र असं का म्हटलेलं आहे अंगठा एवढा कसा का काय बघा आताच आपण म्हटलं की परमात्म्याला काही विशेष आकार नाही विशेष काही परमात्म्याचा नाही परमात्मा निर्विशेष आहे त्याला कुठलाही आकार नाही ते निराकार तत्व आहे मग इथे अंगठ्या एवढा आत्मा कसा काय म्हटलं असेल आता आत्मा अंगठ्या एवढं म्हणण्याचा अर्थ नाही आहे इथे आत्मतत्व सर्वत्र व्यापून आहे सगळीकडे आहे तर त्या अंगठ्या एवढं पण असेल ते आपल्या हृदयामध्ये पण आहे असा त्याचा अर्थ करता येतो परमात्मा अंगुठ्या एवढा म्हटलेला असल्यामुळे त्याचा अर्थ इथे हृदय असा करावा कारण अंगठ्या एवढं काय आहे तर हृदय आहे निर्देश कुठे चालला आहे हृदयाकडे पण आता आपण हृदय म्हणतो ते हृदय म्हणजे इथे छातीत जे असतं ते हृदय असा त्याचा अर्थ करायचा का तर तसंही नाही आहे बघा परमार्थामध्ये जेव्हा हृदय शब्द येतो वेदांतशास्त्रामध्ये जेव्हा हृदय शब्द येतो ते तो हृदय शब्द हे संपूर्ण शरीरामध्ये व्यापून असलेलं तत्त्व आहे हे लक्षात घ्या शरीरशास्त्राप्रमाणे जे हृदय इथे असतं ज्याच्यावर शल्यचिकित्सा करता येते ते हृदय हे वेगळं ज्याचे ठोके असतात ते हृदय इथे असतं त्याचा जो आकार आहे तो एवढा अंगठ्या एवढा असतो आता इथे तुम्ही विचार कराल की परमात्मतत्व सगळ्यांचं हृदय सगळ्या शरीरातल्या सगळ्या लोकांचं हृदय काय तेवढंच असतं का ते अर्थातच नाही मुंगीचं हृदय अगदी एवढूच असतं आणि विशाल काय असा असलेला तो हत्ती त्याचं हृदय मोठं असतं मग त्या दोघांच्याही हृदयात तो वास करतो सगळ्यांच्याच हृदयात तो वास करतो सगळ्याच भूतमात्रांच्या हृदयामध्ये तो परमात्मा वास करतो आहे असा याचा इथे अर्थ आहे मग हृदयाचा अर्थ अंगुष्ठ मात्र एवढंच का म्हणतेलं आहे त्याचं कारण असं आहे की एक मनुष्य जात एवढी आहे की जी या आत्मवस्तूला जाणण्याची अधिकार हा फक्त मनुष्य देहामध्येच आहे म्हणून मनुष्याचं जे हृदय आहे ते अंगठा एवढं आहे म्हणून अंगुष्ठ मात्र मात्र शब्द आलेला इथे याचा अर्थ अंगठ्या एवढंच असं नाही पण अंगठ्याच्या परिमाणासारखं असं म्हटलेलं आहे आपण म्हणतो बघा मराठीमध्ये अमुक अमुक गोष्टींबद्दल माझ्या मनामध्ये तिळ सुद्धा संशय नाही असा आपण शब्दप्रयोग करतो तिळ सुद्धा संशय नाही आता तिळ हे काही संशयाचं परिमाण नाही आहे खरं म्हणजे संशयाचं परिमाण तीळ नाही आहे पण आपण म्हणताना तिळ मात्रसुद्धा असं म्हणतो तिळ मात्र म्हणजे इतकं साही थोडासाही असं अशा अर्थाने घेतलेला आहे तिथे संशय नाही तसं इथे हृदय मात्र अंगुष्ठ मात्र म्हणजे परमात्मा एका अर्थाने हृदय आकाशात राहतो आता हृदय या शब्दाचा आपण अर्थ थोडासा लावून घ्यावा लागतो आपल्याला हृदयातच राहतो म्हणजे या देहातच राहतो असा नाही तो सर्वत्र सदा व्यापक आहे पण तो या देहात राहून देहात वास करून सगळ्या देहाला कंट्रोल करतो चालना देतो त्याच्या अधिष्ठानावर ह्या देहातल्या सगळ्या व्यवहार होतात घडतात बघा आपण मी आणि माझं असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला जेव्हा आपण मी असं निर्देश करतो त्यावेळेला सहजच आपला हात आपल्या हृदयापाशी जातो अगदी सहजच मी माझं आहे माझ्याकडून घे इथनं सगळं कंट्रोल होतं असं आपण म्हणतो या हृदयामध्ये असलेला जो असतो तोच सगळा हा देह चालवतो असं आपण म्हणतो म्हणून बोलण्याच्या भाषेमध्ये अजून एक आपण म्हणतो बघा की सेंट्रल लोकेशन कुठे असतं जिथनं सगळं कंट्रोल केलं जातं आता जसं भारताची राजधानी कुठली भारताचं शासन कुठनं होतं आहे तर ते, ते दिल्लीमध्ये नव्हतं आपण असं म्हणतो या दिल्लीतनं सगळ्या घडामोडी होतात मग भारताचं हृदय कुठे तर ते दिल्लीत आहे असा त्याचा एक अर्थ काढता येऊ शकतो आपल्याला किंवा आपण एक अजून इंग्लिशमध्ये म्हणताना असा शब्दप्रयोग करतो हार्ट ऑफ द सिटी तुम्ही कुठे राहता ओ मी गावात राहतो इन द हार्ट ऑफ द सिटी आता हा शब्दप्रयोग बघितला तर त्या सिटीचं हार्ट म्हणजे त्या शहराचं असं काही हार्ट नसतं त्या शहराचं असं काही हृदय नसतं पण जिथनं सगळं हे चालना होते सगळ्या गोष्टींची ते जे स्थान आहे त्याला हृदय असं म्हणतात तसंच या सगळ्या देहाला चालवणारा जो आत्मा आहे ज्याच्या अधिष्ठानावर इथे आपण आत्मा म्हणतोय म्हणजे ईश्वर जो आतमध्ये राहून तिष्ठती आतमध्ये आपल्या शरीरात राहून सगळ्या पद्धतीची जी कामं करणं या शरीराच्या माध्यमातनं सगळे शरीराचे उपभोग घेणं विषयांचे उपभोग घेणं या सगळ्या गोष्टी जो करतो तो हृदयात राहतो पुढं म्हटलेलं आहे ईशानो भूतभव्यस्य न तर तो, तो विजयगुप्सते याचा अर्थ पण आपण पाचव्या मंत्रामध्ये बघितलेला आहे खरं म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ आणि भूतभव्य या भूत भूत दोन शब्दांच्या मध्ये असलेला वर्तमान काळ त्या वर्तमान काळाला सुद्धा इथे गृहित धरायचा आहे भूतकाळामध्ये मी होतो असं आपण म्हणतो वर्तमान काळामध्ये मी आज आहे असं म्हणतो आणि भविष्य काळामध्ये मी असेन असं म्हणतो भूतकाळात मी होतो आज आहे उद्या असेन अशा प्रकारची भाषा आपण व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर मानतो आणि ती आहेसुद्धा बरोबर काल एखादी गोष्ट झाली होती आज आहे उद्या असेल किंवा होईल अशा पद्धतीने वर्तमान आजच्या वर्तमानाच्या संदर्भात बघायचं झालं तर जे होऊन गेलेलं आहे त्याला आपण भूतकाळ म्हणतो आजच्या वर्तमानाच्या संदर्भात बघायचं झालं तर जे घडणार आहे पुढे त्याला भविष्यकाळ असं म्हणतो पण आत्मवस्तूच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो परमात्माच्याबद्दल जेव्हा आपण असं म्हणतो त्यावेळेला हे शब्दप्रयोग बरोबर होत नाहीत लागू पडत नाही आत्मवस्तू भूतकाळात सुद्धा आहे आज वर्तमान काळातसुद्धा आहे आणि भविष्यकाळात सुद्धा आहे जी बाधित आहे जी आहे आहे आणि आहे जी सतत नित्य आहेच आहे ती वस्तू म्हणजे आत्मवस्तू त्याला परमात्मा म्हटलेला आहे आपण स्तोत्र म्हणतो बघा स्तोत्रांमध्ये प्रार्थना करतोशी नमो भवाय शर्वाय शंकराय शिवाय ते कालाय कालकालाय महाकालाय मृत्यवे कालाय कालकालाय म्हणजे काळ त्या काळाचासुद्धा काळ आणि महाकाळ महाकालाय मृत्यवे असं शंकराचं वर्णन केलेलं आहे मग कालाचा काल म्हणजे काय इथे म्हणजे ज्याच्यामध्ये कालसुद्धा जो आपल्याला आपण मोजतो जो आपल्याला माहिती आहे हे तीनही काळ जे आहेत भूत वर्तमान आणि भविष्य हे कालसुद्धा ज्याच्यात लीन होतात ते जे तत्व आहे तो जो महाकाल आहे ते ब्रह्मतत्व आहे आपल्याला असं वाटतं की आपण एकाच काळामध्ये हे तीन भाग केलेले आहेत भूत ब वर्तमान आणि भविष्य असं आपली मान्यता असते आपण काळाला मोजू शकतो आपल्यासमोर घड्याळ असतं आपण मानतो काही क्षण काही सेकंद काही मिनटे एक तास चोवीस तास अशा पद्धतीने मोजता येतं पण ही सगळी आपण केलेली रचना आहे काळामध्ये अशा प्रकारचा कुठलाही भेद नाही आहे काळामध्ये अशा प्रकारचा कुठलाही परिच्छेद नाही आहे का असं होतं बघा कारण जेव्हा पृथ्वी फिरते त्यावेळेला एक दिवस पूर्ण झाला असं आपण म्हणतो स्वतःभोवती जेव्हा पूर्ती पृथ्वी फिरते त्यावेळेला आपण म्हणतो तशीच जेव्हा ती पूर्ण चक्कर होतं पूर्ण फिरून जाते त्यावेळेला एक दिवस एक रात्र एक महिना एक वर्ष सूर्याच्या भोवती जेव्हा पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण होते त्यावेळेला आपण म्हणतो एक वर्ष पूर्ण झालं आता ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत ह्या सगळ्या संकल्पना ती पृथ्वी आणि सूर्य यांच्या सापेक्ष आहेत ती पृथ्वी त्या सूर्याभोवती फिरते आहे म्हणून आपण कालगणना करू शकतो तो चंद्र त्या पृथ्वीभोवती फिरतो आहे म्हणून आपण कालगणना आणि त्याचा भेद जाणतो किंवा करू शकतो पण कालाच्या दृष्टिकोनातनं विचार केला आपण जर का आपल्या स्वतःला अंतरिक्षामध्ये घेऊन गेलो अंतरिक्षामध्ये घेऊन गेलो सूर्य पृथ्वी यांच्या पूर्णपणे बाहेर घेऊन गेलो तर आपल्याला कळेल तिथे की ती पृथ्वी तिथं फिरण्याचं काम करते आहे तो सूर्य जिथे आहे तिथेच आहे ती पृथ्वी त्या सूर्याभोवती फिरते आहे पण अशा प्रकारचा जो कालगणनेचा जो काही मोजदात करण्याची जी काही प्रणाली आहे ती त्या अंतरिक्षामध्ये फोल ठरते तिथे काळ अखंडत्वाने प्रत्यायाला येऊ शकतो काळामध्ये अशा प्रकारचे कुठलेही भेद नाही किंवा होऊ शकत नाही आपल्याला असं वाटतं की आता मी पन्नास वर्षाचा झालो आपण मोजतो आपली वर्ष किती झाली म्हणून आपल्याला असं वाटतं की मी आता पंच्याहत्तर वर्षाचा झालो असं आपण जेव्हा आपल्याला परिच्छिन्न करून घेतो देशवस्तू आणि काल परिच्छेदरहित असलेलं तत्व आत्मतत्व पण देश वस्तू आणि काल परिच्छिन्न जर का आपण स्वतःला मानायला लागलो तर मग असा जो मानतो माझी आता पन्नास झाली माझी आता पंच्याहत्तर झाली माझी आता नव्वदी आली आता हुना हुना मग काय पुढे जे होणार आहे ते होणार आहे मग इथे म्हटलेलं आहे यश मृत्यू आपणवती किंवा मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूकडे जातो आत्मवस्तूला असा कुठलाही भेद नाही आहे पण जो असं स्वतःला भेदात मा जाणतो कालाच्या भेदामध्ये मांडतो आणि बंदिस्त करून घेतो तो मात्र त्या अनंत तत्वापासनं दूर होऊन त्या अमर्याद तत्वापासून दूर होऊन त्या अज आणि अमर अमरतत्वापासून दूर होऊन आपल्याला भेदमय सृष्टीमध्ये एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे घेऊन जात असतो अखंड घेऊन जात असतो असं परिच्छिन्न आपल्याला व्हायचं नाही आहे आत्मवस्तू जी आहे ती अनंत आहे अमर्याद आहे अज अमर आहे अज अजर अमर अशी वस्तू जी आहे आणि ती वस्तू जी आहे ती मी आहे ते माझं स्वरूप आहे फार महत्त्वाची गोष्ट आहे आपण प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवायला पाहिजे ते तत्त्व मी आहे ते ब्रह्मतत्व मी आहे ती आत्मवस्तू मी आहे मला वाटतं की मी म्हणजे हे शरीर या शरीराच्या अस्तित्वामुळे मी स्वतःला मी म्हणतो हे शरीर आहे तोपर्यंत मी आहे हे शरीर नसेल तर मी नसेल असं आपण मानून चालतो पण खरं असं नाही आहे आत्मस्वरूप मी आहे म्हणून या शरीराला शरीर आहे या शरीराला शरीर, शरीर म्हणता येऊ शकतं आत्मवस्तू मी आहे म्हणून माझ्या अधिष्ठानावर हे शरीर काम करत आहे असं बघा शरीराला सहा विकार सांगितलेले आहेत आपण विचार केला आहे त्याचा आधी अस्थि जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि म्रियते अशा प्रकारचे सहा विकार सांगितलेले आहेत देहाला प्रत्येक वस्तूला अशा प्रकारचे विकार असतातच आत्मा असा विकारी नाही आहे आत्मवस्तू या प्रकाराने विकारशील नाही आहे अस्थि म्हणजे असणं जायते म्हणजे जन्माला येणं हे शरीर जन्माला आलं वर्धते म्हणजे वाढणं हे शरीर लहान होतं त्या लहानापासून आता ते मोठं झालं विपरिणमते म्हणजे याच्यात बदल व्हायला लागले या शरीरामध्ये बदल होतात केस पांढरे होतात ओट सुटतं दात पडायला लागतात विपरिणमते अपक्षीयते म्हणजे क्षय होतो या शरीराचा हळूहळू हे शरीर आणि यातले ग इंद्रिय ही क्षीण होत जातात आणि एक दिवस म्रियते म्हणजे ह्या शरीराचा नाश होतो हे सहाच्या साही विकार हे या शरीराचे आहेत ते माझे नाहीत आत्मा निर्विकार आहे आत्म्याला कुठलेही विकार नाहीत या प्रकारे हे गोष्ट समजून घ्यायची परत परत समजून घ्यायची या विकारांनी युक्त असलेलं शरीर म्हणजे मी आहे हा आपला जो दृढ समज आहे तो काढून टाकायचा बघा कठोपनिषदामध्येच मंत्र येऊन गेलेला आहे आधी न जायते म्रियते वा विपश्चिन नायम कुतश्चिन्न बभूव कश्चित अजो नित्य शाश्वतोय पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे आत्मा जो आहे त्या आत्माला जन्म नाही त्या आत्माला मरण नाही तो कुठेही निर्माण होत नाही तो कुठेही प्रगट होत नाही तो अज आहे नित्य आहे शाश्वत आहे पुराण आहे आणि या शरीराच्या नाशाने आत्म्याचा नाश होत नाही न ना हन्य ते हन्य माने शरीरे हे शरीर गेलं म्हणून मी जाईल ही चुकीची समजूत असते मी जेव्हा लहान होतो ना सुद्धा मी होतो बालकावस्थेमध्ये सुद्धा मी होतोच मी आहेच थोडा मोठा झालो पौगंडावस्था आली बाल्यावस्था गेली पौगंडावस्था आली पौगंडावस्थेमध्ये पण मी आहे पौगंडावस्था गेल्यानंतर तारुण्यावस्था आली त्या तारुण्यावस्थेमध्ये सुद्धा मी आहेच तारुण्यावस्था गेल्यानंतर प्रौढावस्था त्याच्यानंतर वृद्धावस्था त्याच्यानंतर शरीराचा नाश या प्रत्येक अवस्था प्रत्येक अवस्था गेली तरी मी गे जसं आहे तसाच आहे असा आपला प्रत्येकाचा अनुभव आहे कुणी असं म्हणू शकता का की मी पौगंडावस्थेमध्ये मी नव्हतो आणि आता तारुण्यावस्थेमध्ये मी आहे असं आपण म्हणतो का नाही अवस्थांचा शरीरांच्या अवस्थांचा नाश होतो एका अवस्थेचा नाश होऊन दुसऱ्या अवस्थेत शरीर जातं तरी मी जसा आहे तसा आहेच अगदी त्याचप्रमाणे एका शरीराचा नाश होऊन कदाचित दुसरं शरीर धारण केलं जातं आत्मस्वरूपाने मी जसा आहे तसा आहेच आत्म म्हणून आत्मा जसा तसा आहे तसा आहेच मृत्यूनंतरसुद्धा आत्मवस्तू तशीच आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येतं की मी नित्य आहे मी अज अजर अमर असं माझं स्वरूप आहे असा जेव्हा मी अनुभव घेतो असं जेव्हा मला ज्ञान होतं त्यावेळेला मग न तो विजयगुप्तते कुठल्याही प्रकारे काही रक्षण करण्याची इच्छा राहत नाही रक्षण करण्याची इच्छा म्हणजे काय आता काहीतरी सांभाळून ठेवण्याची काहीतरी प्राप्त करण्याची काहीतरी टिकवून ठेवण्याची इच्छा राहत नाही आपला झाला हा विचार आधी करून एकदा काहीतरी आपल्याला सतत टिकवून राहावं वा असं वाटतं आपल्याला असं वाटतं की पैसे संपत्ती टिकवून ठेवी ती राहिली पाहिजे ती टिकली पाहिजे आपल्याला असं वाटतं की आपले कुटुंबातले सगळे व्यक्ती नातलग हे टिकले पाहिजे ते राहिले पाहिजे त्यांची इच्छा आपण करत राहतो आपल्याला असं वाटतं की आपलं हे शरीर हे शरीर राहिलं पाहिजे हे टिकलं पाहिजे जे जे, जे माझ्या अनुकूल आहे जे जे मला हवं आहे ते ते पकडून ठेवण्याची आपली इच्छा असते जोपर्यंत अशी आपली इच्छा आहे तोपर्यंत आपण बंधनात आहोत तोपर्यंत आपण मुक्त नाही ज्ञानी माणूस जो असतो कठोपनिषदाचा अभ्यास केल्यानंतर कुठल्या प्रकारची भूमिका घ्यायची आहे इथे जो सिद्ध पुरुष असतो तो जेव्हा स्वतःला असं जाणतो की मी या शरीरापेक्षाही वेगळं आहे मी आत्मस्वरूप आहे आणि माझं आत्म्याचं स्वरूप कसं आहे जे आत्ता आपण वर्णन ऐकलं ते वर्णन ऐकल्यानंतर मग त्याला कुठलंही अनुकूल हवं टिकावं अशा प्रकारची इच्छा राहत नाही त्याचप्रमाणे कुठलंही प्रतिकूल जे आहे ते दूर व्हावं ते निघून जावं अशीसुद्धा त्याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये इच्छा राहत नाही प्रतिकूल गोष्ट म्हणजे काय आता समजा संपत्तीचा विचार केला आपण संपत्ती टिकावी असं वाटतं पण संपत्तीच्या प्रतिकूल परिस्थिती म्हणजे गरिबी गरिबी निघून जावी दारिद्र्य दूर जावं असंसुद्धा सुद्धा त्याला वाटत नाही शरीराचे कष्ट शरीराला होणाऱ्या या यातना कुठल्याही प्रकारची सुख किंवा दुःख अशा कुठल्याही पद्धतीने त्याच्या मनामध्ये ते दूर व्हावं ते निघून जावं अशा प्रकारची इच्छा राहत नाही जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत या शरीराला अनुकूल असलेलं शरीराकरता देहधारणेकरता असलेलं जे काही प्रारब्ध आहे त्या प्रारब्धानुसार त्या देहाचे जे काही भोग आहेत ते भोगावे लागणार आहे ते भोग कुणाचे आहेत शरीराचे आहेत पण मी आत्मस्वरूप मी देह नाही मी आत्मा आहे ही भूमिका जर का पक्की ठरली तर मग कुठल्याही प्रकारचा सुखाचा किंवा दुःखाचा त्रास होत नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही बघा शरीराचे रक्षण करणं हे प्रत्येक माणसाचं काम आहे रक्षण करणं शरीराचं प्रत्येक माणसाने धर्माने पालन करायला पाहिजे भूक लागली शारीरिटिक वाच असेल तर जेवण जेवावं खावं थंडीचे दिवस सुरू होते थंडी वाजली तर पांघरून घेणं गरजेचं आहे घ्यावं पांघरूण त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण जे काही विकार आहेत ते या शरीराला त्याच्या प्रारब्धानी होणार आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे विकार जे काही होतील ते जे जसं प्रारब्ध आहे जे देवाची इच्छा आहे त्याप्रमाणे ते ते त्या त्यावेळेला होणार आहेत याचा अर्थ शरीराची निगा ठेवू नये शरीराची काळजी करू नये असा नाही पण शरीर टिकून राहावं अखंड तसंच राहावं आणि अखंड तरुण राहावं अशा पद्धतीने जो वागतो त्याचं काय होतं आपण बघतो नाही असं शक्यच होत नाही म्हणून न तत्व विजयगुप्त ते कुठल्याही प्रकारे शरीराची किंवा शरीराच्या अनुकूल असलेल्या कुठल्याही गोष्टींची रक्षण करण्याची गरज वाटत नाही थोडा वेगळा भी विचार अजून आपण करू शकतो याच्याबद्दल अन्वयाची भाषा आपण मगाशी बघितली सर्वत्र तेच तत्व भरून आहे सगळीकडे तोच आहे आणि तो मी आहे याचा अर्थ सगळीकडे मीच भरून आहे असं जेव्हा अन्वयाची बुद्धी अन्वयाचा अनुभव त्या सिद्ध पुरुषाच्या मनामध्ये येतो त्यावेळेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक भूतमात्रामध्ये तो, तो स्वतःलाच पाहतो आणि स्वतःचंच तत्व त्या शरीरामध्ये दुसऱ्या शरीरामध्ये आहे असं जाणल्यानंतर मग त्याला दुसऱ्यांच्या प्रती भेदभावना नष्ट झाल्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती द्वेष मत्सर तिरस्कार निंदा अशी काहीही करण्याची आवश्यकता राहत नाही आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलू शकण्याचं सगळ्यांशी प्रेमपूर्वक वर्ताव करण्याचं जे जे सिद्ध पुरुषांकडे संतांकडे जी कला आहे ना ती अशा पद्धतीने विचारांनी साध्य केलेली असते परत व्यवहारामध्ये ज्याच्याशी जो व्यवहार ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने तो करायचा पण पारमार्थिकदृष्ट्या तत्वदृष्ट्या विचार करताना प्रत्येक भूतमात्रामध्ये तेच आत्मतत्व आहे हे पक्क लक्षात ठेवायचं आपण पुढच्या मंत्राकडे जाऊया आता पुढच्या मंत्रामध्ये एक सुंदर दृष्टांत परत इथे ठे दिलेला आहे मंत्र क्रमांक तेरा या तेराव्या मंत्रामध्ये उपनिषदकार म्हणतात मात्र पुरुषो ज्योतिरीवाधूमक ईशानो भूतभव्यसवाद्य स एवाद्य स श्व एतद्वैतत याचा अर्थ असा आहे या अंगठ्या एवढा पुरुष हा धूररहित ज्योतीप्रमाणे आहे हा भूत भविष्याचा शास्त्र आहे तोच आज आहे उद्या असणार आहे निश्चित तेच परब्रह्म आहे तेच ते परब्रह्म आहे आत्ताचा आपण अर्थ बघितला अंगुष्ट मात्र पुरुषाचा पुन्हा त्याच्यावर विवेचन करण्याची गरज नाही अंगठ्या एवढा असलेला तो पुरुष सर्वांच्या आतमध्ये हृदयास्थ असलेला तो परमात्मा त्याचं वर्णन इथे वेगळ्या पद्धतीने उपनिषदकारांनी केलेलं आहे ते म्हणतात ज्योतिही एव अधूम कहा ज्योतिरिवा धूमकहा अशा शब्द आहे इथे त्याचा अर्थ असा की ज्योतीच्या सारखा ज्योत आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या ज्योतीच्या सारखा पण कसा अधूमकहा म्हणजे ज्याचा धूर होत नाही असा आणि काय म्हटलं पुढे ईशान भूत भव्यस्य याचा सुद्धा अर्थ आपण बघितला स एवाद्य स उ स एव अद्य म्हणजे जे आज वर्तमानात आहे तेच स उ श्व श्व म्हणजे उद्या तेच ते उद्या म्हणजे भविष्यकाळातसुद्धा आहे जे आज वर्तमानात आहे तेच भविष्य काळातसुद्धा आहे काय ईशानुभूत भव्यस्य जो ईशान आहे तोच मात्र पुरुष आहे तोच आज आहे उद्याही आहे तोच आहे आहे आणि आहे, आहे तोच त्रिकालाबाधित आत्मपुरुष ब्रह्मपुरुष परमात्मतत्व आहे आता प्रश्न इथे असा आहे की ज्योतीचं उदाहरण दिलेलं आहे आणि ती ज्योत पण कशी तर धुराच्या शिवाय धूर ज्याच्यामध्ये नाही असा आता थोडा याचा छान दृष्टांत फार छान आहे विचार करण्यासारखा आहे धुरासहित असलेली ज्योत म्हणजे काय ज्योत किंवा प्रकाश हा ज्ञानाला निर्देश करणारा शब्द आहे आपण विचार केला होता ज्ञान शब्द जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तीन गोष्टी समोर येतात ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय पदार्थ ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी ही त्रिपुटी आहे इथे जेव्हा धुराशिवाय असलेली ज्योत ज्यावेळेला वर्णन केलेलं आहे त्यावेळेला इथे निरपेक्ष ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे ज्याच्यामध्ये ज्ञाता नाही ज्ञाताची आवश्यकता नाही ज्याच्यामध्ये ज्ञेयाची आवश्यकता नाही असं ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या उपाधीला सोडून असलेलं असं जे निरुपाधिक तत्त्व जे आहे ज्ञान जो वा जे आहे असं जे निरपेक्ष ज्ञान जे आहे ते ज्ञान म्हणजे ही ज्योत ज्योत बरं म्हटलं आहे कारण ज्योत म्हटल्याबरोबर आपल्यासमोर काही गोष्टी येतात एक तर ज्योतीकरता वात पाहिजे आणि त्या दिव्यामध्ये तेल पाहिजे किंवा तूप पाहिजे सध्या दिवाळीचे दिवस आलेलेच आहेत घरोघरी ज्योती आणि पणत्या लावतील आहेत लोक त्या ज्योतीकरता काहीतरी इंधन लागतं वात लागते आणि तेल त्याची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर अजून तिसऱ्या गोष्टीची आवश्यकता असते तो म्हणजे प्राणवायू ऑक्सिजन ह्या तीन गोष्टी असतील तर ही जी आपण लौकिकातली ज्योत ज्याला म्हणतो ती लौकिकातली ज्योत जळते पण आत्मज्योतीला मात्र अशा कुठल्याही पदार्थांची आवश्यकता नाही अशा कुठल्याही इंधनाची आवश्यकता नाही आणि जिथे इंधन नाही तिथे कुठले असे पदार्थ नाही तिथे कुठल्याही प्रकारचा धूर होत नाही बघा ही जी ज्योत असते ही ज्योत जेव्हा द्वैतामध्ये बघते आतली ज्योत ही जेव्हा द्वैताचा अनुभव घेते विविध विषयांचा अनुभव घेते जेव्हा द्वैताचा उपभोग करते त्यावेळेला सुखदुःखांचा धूर निघतो तिथनं आत्ताच आपण विचार केला अनुकूल प्रतिकूल भेद दिसतो भेद दिसल्याबरोबर अनुकूल आणि अनि प्रतिकूल भावना मनात निर्माण होतात अनुकूल प्रतिकूल भावना निर्माण झाल्याबरोबर सुख किंवा दुःख निर्माण होतं हा सुखदुःखांचा धूर तिथे असतो पण जी आत्मज्योती जी आहे ती आत्मज्योती मात्र शांतपणे आत्म तेवत असते त्याला कुठल्याही प्रकारचं इंधन नसतं तिथे कुठलंही अनुकूलता आणि प्रतिकूलता नसते कारण ही आत्मज्योत साक्षी प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे ती अखंड चालू आहे अखंड तेवते आहे म्हणून तिथे धूर नाही म्हणून शास्त्रकारांनी इथे अधूमक असं शब्द प्रयोग केलेला आहे स्वयंज्योती आमच्या डॉक्टर काकांची एक सुंदर कविता आत्म 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 आहे आत्मज्योती नित्यशांत मंद तेवते आत्मज्योती नित्य शांत मंद तेवते ही आत्मज्योती अखंड आपल्या शरीरामध्ये आहे म्हणजे इथे आहे आता परत फिजिओलॉजीचा विचार नाही करायचा की हे शरीर शिरून आतमध्ये कुठे आहे बघायचं शोधायचं जीवत कुठे दिसते का असा विचार नाही आहे इथे ज्ञानप्रकाश जो आहे ज्याच्यामुळे ज्ञान होतं ज्याच्यामुळे आपल्याला जाणीव होते ज्याच्यामुळे आपल्याला कळतं तो जो प्रकाश आहे तो ती आत्मज्योती ती आपल्या अंतरांत अंग अंतरंगात असते आणि तैसी आत्मज्योती अंतरी स्वय प्रकाशे जीवनभरी स्वतःच्या प्रकाशाने हे जीवन सगळं दाखवतो आपल्याला परी अविवेकाचे भरी ना दिसते अविवेकाचे भरी म्हणजे अविवेक असल्यामुळे ही आतली ज्योत मात्र आपल्याला दिसत नाही जो विवेक करेल त्याला ही आतली ज्योत ओळखता येईल संत सौरभानाथांचं पण सुंदर पद आपण नेहमी म्हणतो ऐकतो आपण अंतरीचा ज्ञान दिवा नको नकोरे हरिभजना वीण काळ घालवू नकोरे तो अंतरीचा जो ज्ञान दिवा आहे ना ती ज्योत आहे हा तोच ज्ञान दिवा आहे त्यालाच आत्मदेव असं म्हणतात हा ह्या दिव्यामध्येच सगळं प्रकाशित होतं या आतल्या दिव्यामुळेच सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं आपला विचार करून तो झालेला आहे ते आत्मतत्व म्हणजेच मी हे लक्षात ठेवणं ते माझं खरं स्वरूप आहे हे, हे लक्षात घेणं अशा आत्मज्योतीचं वर्णन अनेक शास्त्रकारांनी केलेलं आहे अनेक मंत्रकारांनी केलेलं आहे ज्योती ध्यान नावाची एक प्रक्रिया आहे ज्योतीचं ध्यान करतात लोक ध्यानसाधनामध्ये सुद्धा एक ज्योती एक पण ती एक कॅन्डल समोर लावून त्याच्यावर ध्यान करण्याची प्रक्रिया आहे एकदा काय झालं हेच दोन चार साधक मित्र एका ठिकाणी साधना करण्याकरता म्हणून ज्योतीचं ध्यान करण्याकरता म्हणून एकत्र आले आणि त्यांनी नियम केला की आपण सगळ्यांनी आता मौनव्रत धारण करायचं आणि पुढचे चार दिवस खंड ज्योती ध्यान करायचं असा विचार करून ते एकत्र जमले आणि ज्योत वगैरे लावली आणि आता ते सुरू करणार होतं काय की त्या घरातला जो एक नोकर असतो तो नोकर येतो आणि त्या ज्योती सगळ्या विझवून तो, तो चालला जातो त्याला वाटलं की इथे काय आता दिवसा ढवळ्या कशाला उगाचंच हे दिवे लावून ठेवलेत म्हणून तो ज्योती विझवतो सगळ्या त्या बंद करतो आणि जातो हे ज्याच्या लक्षात येतं तो पहिला व्यक्ती म्हणतो अरे अरे हे काय झालं ज्योती कुठे गेल्या दुसरा म्हणतो की हो की खरंच आता ज्योती ध्यान कसं करायचं आपण ज्यो सगळ्या ज्योतीच बंद करून टाकल्या तिसरा म्हणतो सगळेजण शांत राहा आपलं मौनव्रत आहे हे ठरलं आहे ना व बोलता कशाला चौथा म्हणतो बघा बघा सगळेजण कशी बडबड करतायत मीच फक्त मौनव्रत धारण करून आहे अशा पद्धतीने चौघांचंही मौनव्रत तुटतं ज्योतीचं ध्यान काही होतच नाही सांगायचा मुद्दा इथे असा आहे की ज्योती ध्यान किंवा ज्योती आतमध्ये आहे ह्या प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये आपण अखंड ठेवायला पाहिजे जेव्हा जी। जेव्हा म्हणून आपण दिवाळीच्या वेळेला आता पणत्या लावू पणत्या लावू त्यावेळेला आत्मज्योतीचा विचार मनामध्ये येऊ द्या आणि फक्त करताच कशाला मर्यादित ठेवायचा हा विचार दिवाळी पुरत्या पणत्या लावता पण रोज देवासमोर दिवा लावतो की आपण मग रोज देवासमोर दिवा लावताना जर का ती आत्मज्योती आपल्या आपल्या चित्तामध्ये आली आणि हा विचार आपल्या मनामध्ये रुजला असेल आणि तो जर का त्यावेळेला रोज आठवता आला जेव्हा आपण देवापुढे देवा, देवा लावू त्यावेळेला आत्मज्योती नित्य शांत मंद देवते आणि ती ज्योत तो आत्मा मी आहे असं आपल्या लक्षात येईल अष्टावक्र गीतेमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे मुनींनी जनक जनकराजाला पूर्ण उपदेश केला पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जनकराजांनी आपल्या अनुभूतीचं वर्णन केलेलं आहे मला काय अनुभूती आहे काय अनुभव मी घेतलेला आहे तुमच्या ज्ञानप्रकाशामध्ये पावन झाल्यानंतर माझा काय अनुभूती आहे त्याचं वर्णन करताना जनकराजाच्या तोंडी हा मंत्र आहे की प्रकाशो मे निजरूप नातिरिक्तो हस हस्मयहम ततः यदा प्रकाशते विश्वम तदा हास भास एव याचा अर्थ असा आहे की प्रकाश हेच माझं स्वरूप आहे मी प्रकाशाहून भिन्न नाही मी आत्म्याहून भिन्न नाही सर्व विश्वच माझ्याच प्रकाशामुळे प्रकाशित होत आहे माझ्याच प्रकाशाने या आत्मज्योतीच्याच प्रकाशात या ज्ञानज्योतीच्याच प्रकाशात सर्व विश्व प्रकाशित होत आहे तमेव भांतम मनुभाती सर्व तस्य भाषा सर्व इदम विभाती ज्याच्यामुळे ह्या सर्व जगताचा प्रत्येक विषयाचा प्रत्येक पदार्थांचं ज्ञान आपल्याला होतं ते ज्ञान ते तत्व मी आहे त्यालाच आत्मा असं म्हणतात म्हणून ईशानो भूतभव्यस्य स अद्य एव स उ श्व भूत भविष्याचा शासक असलेला ईशान जो आहे नियंता जो आहे तोच आज वर्तमान काळातसुद्धा आहे आणि तोच उद्यासुद्धा असणार आहे म्हणजे सुद्धा असणार आहे वर्तमान काल स एव अद्य आणि स उ श्व म्हणजे उदया भविष्यकाळ अर्जुनाला हीच गोष्ट भगवंतांनी सांगितली आहे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचा असाच प्रश्न होता त्याच्यावर उत्तर देताना भगवान म्हणतात मे व्यतीने जन्मानी तवचार्जुन ज्ञाहम वेद सर्वाणी तत्व वेत्थ परंतप म्हणजे हे अर्जुना तुझे आणि माझे खूप सगळे जन्म होऊन गेलेले आहेत अनेक जन्म आपले झालेले आहेत माझे अवतार आहेत आणि म्हणून मला ते आठवतात तुझे अनेक जन्म झालेत तुला ते आठवत नाहीत तू विसरलायस मी काल पण आहे आज पण आहे आणि उद्या पण मी आहे आणि तू पण अर्जुना तू पण काल पण आहे आत्मरूपाने तू काल पण आहेस आज पण आहेस आणि उद्या पण आहेस शरीर जाईल पण आत्मस्वरूपाने तू आहेच आहे म्हणून ही गोष्ट फार लक्षात ठेवायला पाहिजे जे बद्ध लोक असतात ते बद्ध लोक या संसाराच्या रहाड गाडग्यामध्ये बद्ध होतात फसतात आसक्तीमुळे बांधल्या जातात कारण भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी त्याच्याबद्दल त्यांनी भूतकाळात केलेले काही दोष काही पाप हे त्यांना सतत खात राहतात किंवा वर्तमान काळामध्ये ह्या संसाराचा राहाड गाडग्याचा जो जे काही ओझं आहे ते त्यांना उडावं लागतं प्रपंचाचं ऊझं सतत काहीतरी करत राहा उठा नोकरीला जा कामं करा पैसे मिळवा खा प्या मुलं करा वर्तमानातल्या सगळ्या गोष्टी ओझ्यासारख्या वाटतात आणि भविष्य काळातल्या अखंड चिंता करण्यामध्ये त्याचं आयुष्य निघून जातं पण जो अशा पद्धतीने ईशान भूतभव्यस्य तिन्ही काळांच्या परी असलेलं जे तत्व आहे ते तत्व मी आहे असं जो जाणतो तो खरा जाणतो तो खरा आत्मज्ञानी आणि तेच तत्व हेच ते तत्व आहे ए तत। नचिकेत्या हेच ते तत्व आहे हे आपल्या अखंड मनामध्ये राहिलं पाहिजे अखंड आपण त्याचं त्याचा विचार आपण केला पाहिजे पुढच्या मंत्राकडे वळू आपण आता यथोदकम दुर्गम वृष्टम पर्वतेषु विधावती एवं धर्मान पृथक वेनानु विधावती याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे पर्वतशिखरावर पडलेले पावसाचे पाणी पर्वताहून वाहून जाते त्याप्रमाणे आत्मे अनेक आहेत असे समजणारा त्यांनाच प्राप्त होतो यथा उदकम म्हणजे ज्याप्रमाणे पाणी उदक म्हणजे पाणी सगळ्यांना वृष्टम दुर्गम वृष्टम दुर्गम म्हणजे उंच स्थान पर्वत ज्याला म्हणतो त्याच्यावर जे पाणी पडतं पावसाळ्यामध्ये त्या पाण्याचं काय होतं पर्वे तेशू विधावती कारण पर्वतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनी वेगवेगळे बनून ते पाणी वाहून जातं आपण बघतो एका पर्वतावर पाणी पडलेलं इकडचं पाणी या बाजूला जातं इकडचं पाणी या बाजूला जातं त्या पाणी वेगळं होऊन वाहून जातं अनेक प्रकारचे नाले आणि पुढे नद्याहून त्या समुद्राला जाऊन मिळतात अगदी त्याचप्रमाणे जसं हे वे पाणी वेगवेगळं होऊन वाहून जातं अगदी त्याचप्रमाणे धर्मान पृथक पश्यम धर्म या शब्दाचा अर्थ इथे आत्मा असा आहे तो आत्म्याला जो असा पृथक पृथक म्हणजे वेगवेगळं करून पाहतो नाना पद्धतीने पाहतो भेद पाहतो तान एवानुविधावती म्हणजे तो जो असं वेगळेवेगळं पाहतो तो तोच जीव त्याच पद्धतीने तो त्यांना प्राप्त होतो म्हणजे तिथेच वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळं भिन्नत्वाने प्राप्त होतो याचाच थोडक्यात अर्थ असा झाला की भिन्न भिन्न वेगवेगळं आत्मतत्वाला म्हणजेच जीवदशेला तो प्राप्त होतो कारण जीव स्वतःला आत्म्यापासून वेगळा समजतो म्हणजे तो दि जीवदशेला प्राप्त होतो पर्वताचं पाणी जसं खाली पडताना वेगवेगळं पडतं वेगवेगळं पडलेलं पाणी त्यांना वेगवेगळी नावं धारण केल्या जातात ते वेगवेगळ्या बाजूनी जातात वेगवेगळ्या दिशेला जातात एक नदी इकडे वाहते एक नदी तिकडे वाहते या नदीचं नाव असं असतं त्या नदीचं नाव वेगळं असतं एकीला यमुना म्हणतात एकीला गंगा म्हणतात एकीला कृष्णा म्हणतात एके एकाला अजून काही नाव ठेवतात नाम आणि रूप बदलतं पण आतमधला जो आहे पाणी ते पाणी मात्र सारखंच आहे बघा वर्ण पडताना पण ते पाणी सारखंच आहे आणि नदीतनं जेव्हा ते शेवटी सागरात जाऊन मिळतं त्यावेळेला सागरामध्ये पण सुद्धा ते पाणी एकच होऊन जातं एकरूप होऊन जातं मधले जे फक्त काही प्रवाह असतो त्याचा तो मात्र वेगवेगळा असतो अगदी त्याचप्रमाणे या आत्म्याला मधल्या या गोष्टीमध्ये दिसणाऱ्या गोष्टींच्या भेदामुळे जो कोणी वेगवेगळ्या पद्धतीने बघतो तो मृत्यूसा मृत्यू गच्छती एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो त्या मृत्यूच्या आधी आत्मस्वरूप आणि एकच आहे एकूण सगळे पाणी जे आहे वरून खाली पडताना काय वाहताना काय समुद्रात मिळताना काय पाणी हे तत्वरूप आणि पाणीच पाणी आहे हे लक्षात ठेवायचं शंकराचार्य ते छान मुद्दा मांडतात ते म्हणतात की अशा पद्धतीने उपाधियुक्त हा जो भेद आहे हा भेद नाही पाहायचा ही जी उपाधी निर्माण होते तो भेद नाही पाहायचा आणि जो असा भेद दृष्टी ज्याची नष्ट झालेली असेल तो ह्या आत्मतत्वाला ते कुठनंही पडत असेल कसंही फिरत असेल कितीही भेदमय दृष्टीत जाणार असेल तरी त्या तो आत्मतत्वाला शुद्ध विज्ञान घनैकर रस एक रस अद्वय अशा आत्मा म्हणून बघतो विशुद्ध विज्ञान घनैक रस अद्वय आत्मा असे शब्दप्रयोग त्यांनी वापरले आहेत अशा पद्धतीने तो मुनी त्या आत्म्याला जाणतो आणि तो जो मुनी असतो तो त्या आत्म्याला जाणतो म्हणजे काय होतं कशा पद्धतीने जाणतो ते पुढच्या मंत्रामध्ये सांगितलं आहे यथोदकम शुद्धे शुद्ध मासिक तादृवेद भवती एवं मुनेर विजानात आत्मा भवती गौतम याचा अर्थ ज्याप्रमाणे शुद्ध पाण्यात मिसळलेले शुद्ध पाणी त्यातच पूर्णपणे मिसळते त्याप्रमाणे हे गौतमा विज्ञानी मुनीचा आत्माही ब्रह्म होऊन जातो उदकम शुद्धे म्हणजे जसे ज्या पद्धतीने शुद्ध पाण्यामध्ये शुद्धम आसिक्तम शुद्ध पाणी टाकलं तादृगेव भवती ते तसंच होऊन जातं म्हणजे शुद्धच पाणी होऊन जातं एकरूप होऊन जातं अगदी त्याचप्रमाणे एवम गौतम म्हणजे हे नचिकेता इथे गौतम म्हटलं याचा अर्थ हे नचिकेता अगदी त्याचप्रमाणे काय होतं मुनेर विजानात आत्मा भवती म्हणजे विज्ञानी मुनी ज्याला हे ज्ञान झालेला आहे असा जो मुनी आहे त्याचा आत्मा ब्रह्मस्वरूपच होऊन जातो तो ब्रह्मच होतो जीव परमात्मामध्ये होतो जीव ब्रह्माकार होऊन जातो जीव मुळामध्ये आत्मस्वरूपच आहे ते आत्मस्वरूप दुसऱ्या आत्मस्वरूपामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये लीन होऊन जातं दोन शुद्ध वस्तू शुद्ध स्वरूपाच्या असल्यामुळे त्या एकाकार होतात होऊ शकतात इथे विजानाती असा शब्द वापरलेला आहे म्हणजे विशेषेणं जानाती अंतःकरण शुद्ध आहे परब्रह्म वस्तूशुद्धा शुद्ध आहे आपलं अंतःकरण शुद्ध कसं करायचं त्याचा पण आपण विचार केलेला आहे हे जेव्हा अंतःकरण शुद्ध होतं शांत होतं पवित्र होतं त्यावेळेला ह्या अंतःकरणामध्ये आणि त्या परब्रह्मवस्तूमध्ये काहीही वेगळ्यापणाने राहतच नाही असं जेव्हा तू मुनी हे जाणतो म्हणजे त्याचा जेव्हा अनुभव त्याला येतो त्यावेळेला तो, तो काय म्हणतो आत्मा भवती म्हणजे तू आत्मस्वरूपच होऊन जातोस जीवरूपाने जीव दशत न राहता आत्मस्वरूप होऊन जातो ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो तो ब्रह्मच होऊन जातो अशा पद्धतीने इथे ही मांडणी केलेली आहे शंकराचार्यांनी याच्यावर टीका करताना थोडीशी द्वैती लोकांची आणि नास्तिक लोकांची पण जी दृष्टी असते त्या दृष्टीचा निषेध केलेला आहे कुतार्किकाची भेददृष्टी म्हणजे बौद्ध प्रणालीमतवाले किंवा द्वैत प्रणालीमतवाले त्यांची जी भेददृष्टी असते त्याचा निषेध आहे आणि नास्तिकाची कुदृष्टी त्याचा त्या त्याग करायचा आणि शंकराचार्य म्हणतात की वेदांतशास्त्रात उपदेश केल्याप्रमाणे आत्मयकत्व हे जे दर्शन आहे म्हणजे आत्मा एकच आहे एकच आत्मा सगळीकडे आहे हे जे दर्शन आहे तेच दर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे तेच दर्शन आदरणीय आहे त्याचाच कठोपनिषदामध्ये अभिप्राय आहे आणि ते सांगताना काय म्हणतात की शांत शांत दर्प होऊन म्हणजे अभिमानरहित होऊन तुम्ही याचा बोध घ्या स्वतःचा अभिमान त्यागा शास्त्रांचा वेगवेगळ्या प्रणाली मतं जे आहेत वेगवेगळी न्याय झाली सांख्य झालं द्वैतमत झालं बौद्ध मतं झालं इत्यादी यांचा त्याग करा आणि अशा पद्धतीने श्रुतीवचनांना शरण जा कारण तेच अत्यंत आदरणीय आहे अशा पद्धतीने ह्या वल्लीची दुसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वल्लीची इथे समाप्ती झालेली आहे हा शेवटचा मंत्र आहे या वल्लीमधला या वल्लीत आपण जो थोडक्यात विचार केला तो असा आहे पहिल्या अध्यायामध्ये दुसरी आणि तिसरी वल्लीमध्ये आत्म्याचं सुंदर वर्णन यमदेवांनी केलं आत्माच सगळ्या भूतमात्रांमध्ये आहे चराचरामध्ये आहे अशा पद्धतीचा अभिप्राय पहिल्या अध्यायामध्येच सांगून झालेला आहे एष सर्वेशु भूतेशू गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्म ह्या सूक्ष्मदर्शी अशा पद्धतीने प्रत्येक भूतमात्रांमध्ये ते आत्मतत्व गूढ असं असलेलं आत्मतत्व विद्यमान आहे पण ते जाणवत नाही प्रकाशत होत नाही ते कळत नाही ते कळण्याकरता काय पाहिजे तर सूक्ष्मदृष्टी पाहिजे सूक्ष्म पाहिजे अशा पद्धतीचा विचार आधीच्या अध्यायांमध्ये करून झालेलं आहे हे या प्रकरणात काय सांगितलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने हेच तत्त्व कसं व्यापक चराच्या सृष्टीमध्ये भरलेलं आहे याचं प्रतिपादन इथे केलेलं आहे सर्वप्रथम आपल्याला प्रतिबंध करणारे जे इंद्रिय आहेत ती बहिर्मुख करून ठेवली आहे पण ती बहिर्मुख करून ठेवलेली जी इंद्रिय आहेत त्यांना शमदमानी आतमध्ये वळवून आतमध्ये ओढून जे विचारी पुरुष जे आहेत विवेकी पुरुष जे आहेत ते त्या ब्रह्मतत्वाला जाणतात कशा पद्धतीने जाणतात तर ती आत्मवस्तूच आपल्या आतमध्ये आहे तिच्यामुळेच आपण रस रूप रंग शब्द गंध स्पर्श या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो तिच्यामुळेच आपल्याला प्रत्येक विषयाचं ज्ञान होतं तोच आत्मा ह्या जीवाला जागृती स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये प्रत्येक बोध करून देतो तोच आत्मा या, तो। या जीवामध्ये राहून शासक रूपाने या जीवाची पूर्ण नोंद ठेवतो त्याच्या कार्याची त्याला नोंद ठेवतो जीव म्हणजे काय या जीवात असलेला आत्मतत्व हे कसं आहे ते त्यांनी सांगितलं मग पुढच्या काही मंत्रांमध्ये तोच आत्मा हिरण्यगर्भ स्वरूपात कसा आहे प्राणमयी अदिति देवतेमध्ये कसा आहे सूर्यामध्ये कसा आहे अनेक देवतांमध्ये कसा आहे अशा पद्धतीने चराचरसृष्टीमध्ये वेगवेगळ्या सगळ्या देवता त्यांची उत्पत्ती लय ज्याच्यामध्ये होती ते तत्व ते ब्रह्मतत्व आहे ईश्वराची एक भूमिका ईशान सर्वभूतस्य आपण बघितलं ईश्वराची भूमिका इथे मांडलेली आहे जे जीवात आहे तेच ईश्वरात आहे आणि तोच तो आहे तोच केवळ आहे दुसरा कोणीच नाही दुसरं कोणी म्हणायला भेदच शिल्लक नाही नेह नानास्ती किंचन हा मंत्रसुद्धा आपल्याला याच अध्यायामध्ये कळला दुसरा भेद नाही द्वैत नाही आत्मवस्तू त्रिकालाबाधित आहे देश काल आणि वस्तू परिच्छेदरहित अशी ती आत्मवस्तू आहे म्हणून भेददृष्टीचा त्याग करायचा आणि अद्वैत दृष्टी विकसित करायची अशा पद्धतीने केवळ केवळ ब्रह्म किंवा के फक्त अन्वयाची दृष्टी विकसित करायची ही एक साधना पद्धती या वल्लीमध्ये सांगण्यात आलेली आहे आणि ही शक्य आहे अशा पद्धतीची साधना करता येते हेच आपल्याला या उपनिषदांमधनं शिकायचं आहे कशा पद्धतीने हे प्राप्त होणार आहे आपल्याला आपलं मन शांत झालं पाहिजे आपलं मन शुद्ध झालं पाहिजे जे शुद्ध आणि शांत असेल आता ते कसं करायचं त्याचाही आपण विचार केलेला आहे निष्काम क्रमोपासना निष्काम कर्मोपासना कुठल्याही प्रकारची इच्छा मनात न ठेवता कर्म आणि उपासना जसं पाहिजे तसं कर्तव्यबुद्धींनी करत राहणं तसं जर का केलं आणि त्याचबरोबर शास्त्रचिकित्सा शास्त्रचिंतन आचार्यमुखातून श्रवण आपलं स्वतःचं चिंतन मनन ज्याला म्हणतो आपण ते मनन आणि निधीध्यासन अशा प्रकारे निधीध्यासन करून हा अधिकार प्राप्त करून घ्यायचा हा अधिकार ज्याला प्राप्त होतो त्याला हे आत्मतत्व सहजच उपलब्ध होतं म्हणून सगळा भर जो आहे वेदांतशास्त्रामध्ये शास्त्र समजून घेतल्यानंतरसुद्धा आणि शास्त्र समजून घेण्याच्या आधीसुद्धा अधिकारप्राप्ती ही फार गरजेची आहे असं जर का झालं अधिकार प्राप्त झाला आपलं चित्त शुद्ध आणि शांत झालं तर ते सहजच परमात्म्यामध्ये लीन होऊन जातं आणि जसं शुद्ध पाणी दुसऱ्या शुद्ध पाण्यामध्ये मिळल्यानंतर त्याच्यात अशुद्धता काही राहतच नाही अगदी त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा त्या परमात्मतत्वामध्ये लीन होऊन जातो तर जीव लीन होतो याचा अर्थ जीव नष्ट होत नाही परत पुन्हा पुन्हा ते सांगावं लागतं हा देह जसा आहे त्याचा जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत हा देह जसा चालायचा आहे तसा चालणार आहे पण या जीवनाकडे या जगाकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी वेगळाच आनंद आपल्याला प्राप्त होतो पुढचा अभ्यास आपण पुढच्या वल्लीमध्ये पुढे चालू ठेवू सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतो आणि चिंतन इथे थांबवतो कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गो भगवान की जय सद्गुरुनाथ